नमस्कार, कसे आहात आपण? नेहमीप्रमाणेच आजचाही व्हिडिओ खूपच युजफुल ठरणार आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. छोट्या छोट्या गोष्टीतूनच मेहनत आणि पैसे कसे वाचवायचे तेही आपण पाहणारच आहोत. त्यासाठी आपली इथे पहिली टिप्स आहे. हे पहा, इथे मी उशीचा कवर घेतलेला आहे किंवा उशीची खूळ. जुन्या उशीची खूळ आपण अशीच फेकून देत असतो, तर त्याचा रियूज कसा करायचा ते पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हे पहा, इथे मी हे ब्लँकेट घेतलेलं आहे. थंडीचे दिवस तर संपलेले आहेत, तर हे ब्लँकेट आपण असंच इकडे तिकडे फेकून न देता किंवा याच्यावरती धूळ होऊन हे खराब न होण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे या उशीच्या खूळचा रियूज करू शकता. हे पहा, हे जे ब्लँकेट आहे ते व्यवस्थित घडी करून मी या उशीच्या कवरमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून जेव्हाही आपण हे नंतर वापरायला काढू तेव्हा याच्यावरती धूळ नसेल आणि हे व्यवस्थित स्वच्छ राहील. जेव्हा आपल्याला नंतर हे कधी वापरायचं आहे तेव्हा आपल्याला जास्त मेहनत करावी लागणार नाही आणि या जुन्या उशीच्या कवरचा देखील यूज होईल. तो देखील आपण असाच फेकून देतो, तर याचा नक्कीच आपल्याला वापर करता येईल. ही ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, नक्की ट्राय करून पहा. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही हे ब्लँकेट याच्यामध्ये ठेवल्यानंतर याचा उशी म्हणून देखील तुम्ही वापर करू शकता. जे छोटे मोठे ब्लँकेट्स आहेत ते तुम्ही याच्यामध्ये ठेवून द्या, म्हणजेच हे व्यवस्थित राहतील. यानंतरची आपली टिप्स आहे अशा प्रकारच्या लोखंडी चाकूसाठी. हे पहा, या चाकूची धार कमी झालेली आहे किंवा हा चाकू बोथट झालेला आहे आणि याच्यावरती पाण्याने गंज देखील पकडलेला असतो, तर यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या पॉलिश पेपरच्या एखाद्या तुकड्याचा खूपच जास्त उपयोग होणार आहे. तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच ट्राय करून पहा. हे पहा, हा जो पॉलिश पेपरचा अगदी लहानसा तुकडा आहे त्याने आपण हा चाकू जो आहे अशा प्रकारे क्लीन करून घेऊयात. तुम्हाला दिसतच असेल याच्यावरतीचा जो गंज आहे तो अगदी व्यवस्थित आपण साफ करून घेऊ शकतो. कुठेही आपल्याला हा चाकू वापरायचा असेल तर याची धार जी आहे ती परत येणार आहे अशा प्रकारे या पॉलिश पेपरच्या तुकड्याने घासून घेतल्यामुळे. तुम्हाला दिसत असेल याच्यावरतीचा गंज जो आहे तो अगदीच क्लीन झालेला आहे. तुम्हाला हा चाकू मी धुवून दाखवते. हे पहा, अगदी छान असा शायनी झालेला आहे आणि याची धार जी आहे गेलेली ती देखील परत येणार आहे. हा जो लोखंडी चाकू आहे अशा प्रकारे तुम्ही अगदी व्यवस्थित क्लीन करून घेऊ शकता, खूपच कमी मेहनत लागणार आहे. यानंतरची आपली टिप्स आहे अशा प्रकारच्या बटाट्यांसाठी. हे पहा, याची स्किन किंवा याची साल जी आहे अगदीच पातळ आहे. अशा प्रकारचे बटाटे जे आहेत ते मार्केटमध्ये खूप प्रमाणात आलेले आहेत. जेव्हाही तुम्ही चिप्स बनवण्यासाठी हे बटाटे आणता तर याची साल वाया न घालवता तुम्ही ह्याची साल कशी काढू शकता ते पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. हे पहा, अगदी नकानेही याचं जे वरचं साल आहे ते अगदी व्यवस्थित निघत आहे. आणि हो, तुमच्याकडेही अशाच युजफुल टिप्स असतील त्या तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा, मी त्या इतरांबरोबर शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर हे पहा, अशा प्रकारचा हा बटाटा जो आहे तो मी इथे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेत आहे. तर इथे मी घेतलेली आहे भांड्याची घासणी किंवा स्क्रबर. तुम्ही कोणताही स्क्रबर वापरलात तरी देखील चालेल. तर हा जो बटाटा आहे याच्यावरतीची साल जी आहे ते आपण या स्क्रबरने अशा प्रकारे अगदी खूप कमी मेहनतीमध्ये काढून घेऊ शकतो. किंवा हा जो बटाटा जो वाया जाणार आहे तो देखील वाया जाणार नाही. तुम्ही स्क्रबरवरती पाहू शकता अगदीच पातळ स्किन याची जी आहे बटाट्याची ती निघत आहे. खूप जास्त बटाटा वाया जाणार नाही. या ट्रिकचा नक्कीच वापर करून पहा. तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या गावामधून कोणत्या शहरामधून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच मला तुमचे आभार व्यक्त करता येतील. हे पहा, हा बटाटा जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल या स्क्रबरवरती अगदीच पातळशी साल निघालेली आहे. हा बटाटा जास्तीचा वाया गेलेला नाही. या छोट्या ट्रिकचा वापर करून तुम्ही खूप सारे पैसे आणि मेहनतीची बचत तर नक्कीच करू शकता. ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे. यानंतरची आपली टिप्स कोणती आहे ते पाहूया. हे पहा, इथे मी ही कात्री घेतलेली आहे. अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या सुया असतात आपल्याकडे. या सुईचं टोक बोथट झाल्यामुळे जेव्हाही आपण कापडवरती ही सुई चालवतो तेव्हा त्याचा धागा उडला जातो. तर हे न होण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ही सुईचं टोक जे आहे ते या कात्रीवरती घासून घ्यायचं आहे. ही छोटीशी ट्रिक केल्याने या सुईचं टोक जे आहे ते अगदीच धारदार होणार आहे. पुन्हा कधीही तुम्ही कापडवरती ही सुई चालवाल तेव्हा कापडचा धागा ओढला जाणार नाही. या सुईचं टोक जे आहे ते अगदी व्यवस्थित होणार आहे पूर्वीसारखं. हे पहा, ही सुई जी आहे ती कुठेही हरवू नये म्हणून मी नेहमीच या सुईमध्ये अशा प्रकारे एखादा धागा ठेवत असते. कोणतीही मोठी किंवा छोटी सुई असेल तुम्ही या ट्रिकचा नक्कीच त्याच्यावरती वापर करू शकता. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. ही सुई अगदी पूर्वीसारखी होणार आहे. नक्कीच ट्राय करून पहा. या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.